नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिनच्या दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया महत्त्वाच्या घडामोडी. कर्नाटक राज्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न करण्यात येत असून राज्य सरकारने नवी मार्गसूची जारी केली आहे. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कॉल सेंटर स्थापन करण्यात येईल. कोरोनाची लक्षणे नसणारे, इतर आजार नसणारे व 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बाधितांना घरीच विलगीकृत करता येईल. स्वतंत्र खोली स्वच्छतागृह असेल तरच होम आयसोलेशनची शिफारस, अथवा अशी व्यवस्था नसल्यास कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करता येणार आहे, असा उल्लेख मार्गसूचीमध्ये केलेला आहे. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांना 17 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. बेळगाव जिल्हा सशस्त्र पोलीस दलातील 3 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. काल देखील जिल्हा इस्पितळातील 1 परिचारिकेला लागण झाली. कोरोना योद्ध्यांनाच अशा प्रकारची लागण झाल्याचे ऐकून शहरात खळबळ माजली आहे. कर्नाटकात 10वी परीक्षा यशस्वीपणे पार पडली आहे. आता 13 जुलैपासून उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला प्रारंभ होणार आहे, तर ऑगस्टच्या 1 आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री एस सुरेशकुमार यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी विधानसौधमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 3 आठवड्यांपूर्वी 12वी परीक्षेचा शेवटचा पेपर झाला आहे. या परीक्षेचा निकाल जुलैच्या 3 आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. कोडगू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या प्रयोगशाळेत कार्यरत 2 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने ही प्रयोगशाळा सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रयोगशाळा पूर्णपणे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय कोणतीही स्वॅब तपासणी करण्याचे ते मनाई असल्याचे आदेशात म्हटले आहे. हुबळी धारवाड अर्बन विकास प्राधिकरणातर्फे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले. विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश कलबुर्गी यांनी ही माहिती दिली. 57 बेकायदेशीर बांधकामापैकी 27 धारवाडमधील आहेत. गेल्या 2 दिवसात 6 ठिकाणचे बांधकाम पाडवण्यात आले आहे. यापुढेही अशा प्रकारचे बांधकाम आढळल्यास त्वरित कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दक्षिण बेंगळूरमधील हनुमाननगर येथील रस्त्यावर शुक्रवारी 1 कोविड रुग्णाचा मृतदेह महानगरपालिकेच्या दृष्टोत्पत्तीस आला. गवीपुरम येथील रहिवासी चाचणीनंतर पॉझिटिव्ह आढळला. इस्पितळात नेण्यासाठी रुग्णवाहिका मागवली. 3 तास उलटले तरी रुग्णवाहिका न आल्याने त्याला इस्पितळामध्ये जातानाच त्याला श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवू लागला आणि रस्त्यातच तो कोसळला. जोराचा पाऊस आल्याने त्याला हलवणे अशक्य झाले. हा व्हिडिओ व्हायरल झाला. डॉक्टर येईपर्यंत बराच वेळ झाला होता. घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन बेटिंग लावण्यास कर्नाटक राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे. संपूर्ण उन्हाळ्यात लॉकडाऊनमुळे घोडे शर्यती लावण्यात निर्बंध आले होते. आता पावसाळ्यात देखील यावर उपजीविका करणाऱ्यांचे हाल होणार असल्याने बेंगळूर टर्फ क्लबने अतिरिक्त मुख्य सचिव ISN प्रसाद यांच्याकडे ऑनलाईन बेटिंग सुरू करण्याबाबत अर्ज केला होता. याचा विचार करून त्यांनी अर्थ खात्याकडे प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मान्य केला. कर्नाटक राज्यातील पर्यटन क्षेत्राचे या लॉकडाऊनच्या काळात 20,000 कोटींचे नुकसान झाले असल्याचे पर्यटन मंत्री CT रवी यांनी सांगितले. पर्यटन स्थळे व हॉटेले उघडण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी अद्याप नागरिकांचा म्हणावा तसा पर्यटनाकडे ओघ नसल्याने केवळ 10% पर्यटकांनी भेट दिली आहे. आता हे बातमीपत्र इथेच थांबवतोय. प्रतीक्षा आहे ती कर्नाटक हेल्थ बुलेटिनची. तोपर्यंत गरजेशिवाय घराबाहेर पडू नका. सुरक्षित रहा, मास्क वापरा, आरोग्य सांभाळा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.